नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम भाग एक सत्र दोन विषय मराठी, मी मेघा चुटे तुमचं स्वागत करते। आपण जो पाठ पाहत होतो त्याचं नाव आहे नातं। विसजोगांची ही कथा आहे। आपला अर्धा पाठ झालेला होता। या पाठामध्ये नाईक, केळकर आणि मीरा पेंढारकर ही तीन पात्र आहेत। नाईक पोलीस अधिकारी आहे, केळकर वैद्यकीय अधिकारी आहे आणि मीरा पेंढारकर ही एका शाळेमध्ये शिक्षिका आहे। तीनही मराठी माणसं। छत्तीसगडच्या एका खेड्यामध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि तिथं भेटत आहे। मग या तिघांची असलेली ही कथा। मीरा पेंढारकर जी आहे ती नाईकच्या प्रेमात पडते। नाईकला विनवणी करत आहे की तुझ्यासोबत कुठलं तरी एखादं नातं माझं असावं, पण नाईक त्याला दुजोरा देत नाही, पुढे काही बोलत नाही। समाजाची मीराला प्रचंड भीती वाटते। आजूबाजूला असलेले जी रानटी माणसं आहे ती आपला घात करतील अशी भीती मीराला वारंवार वाटते आणि यातूनच मीराचा शेवट होतो। शोकांतिका असलेली ही कथा, ज्या कथेमध्ये नायिकेचा सगळ्यात शेवटी अंत होतो। तर ही शोकांतिका, मीराची शोकांतिका खूप चांगल्या पद्धतीनं विस जोगांनी चित्रित केलेली आपल्याला दिसते आहे। तर आपला अर्धपाठ झालेला होता, आपण पलीकडे आपलं वाचन करूया। नाईक त्या दिवशीच कशाला अनेकदा मीरा तुझ्या घरी यायची। माझ्या व्यवसायामुळे मला वेळच मिळत नव्हता मोकळा, म्हणून मीरा तुझ्याकडे जास्त येणं साहजिकच होतं। पण खरं सांगू, मीराला तुझ्या घरी पाहून मला बरं वाटायचं। नाईक, मी अगदी आतून बोलतोय। एकदा दोनदा तर मला असं वाटलं की जात भिन्न असले तरी तुमचा जोडा शोभून दिसेल, पण तुझ्या बोलण्या वागण्यात तसं काही दिसलं नाही। इथे मीराचा आणि नाईकचा जोडा शोभून दिसेल असं वक्तव्य केळकर करतोय। केळकर नाईक एकदम ओरडला व म्हणाला, त्या दिवशी मीरा मला परोपरीने विनवत होती की तुम्ही माझ्याशी लग्न तरी करा, नाही तर मला बहीण तरी माना। लग्न तरी करा नाही तर बहीण तरी माना, चकित होऊन नाईकच्या बोलण्याचा पुनरुच्चार करीत मी म्हणालो, असं कोण म्हणेल? पत्नीचं नातं वेगळं, बहिणीचं नातं वेगळं। पण तिनं अशी भाषा केली, माझे खांदे घुसळून डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली, एकतर पत्नी म्हणून तरी स्वीकार करा, नाहीतरी बहीण म्हणून तरी स्वीकार करा। निदान लोकांमध्ये बहीण माना आणि पण तुम्ही कोणतं तरी नातं जोडा माझ्याशी। अरे वा रे, जबरदस्ती जबरदस्ती नाही केळकर, विनवणी। सांगतो तुला, सगळं सांगतो। आणि इथे नाईक केळकरला ती गोष्ट सांगतं की मीरामध्ये आणि त्यांच्यामध्ये नेमकं काय घडलं। केळकर, आपण तीन ठिकाणची तीन मराठी माणसं योगायोगाने एकत्र आलो। तू नागपूरचा, मी कोल्हापूरचा, मीरा सागरची, आणि ही तीन वेगवेगळ्या प्रांतातली तीन मराठी माणसं इथे एकत्र आली आहेत। कशासाठी? पोटासाठी। जिथे मन रमत नाही तिथं मन मारून जगावं लागतं आहे आपल्याला, आणि मन रमण्यासारखी मुळात ही जागाच नव्हती। हे जे खेडं होतं हे फार अगदीच आत असलेलं आणि जिथे कुठलंच काही आवडीचं असावं असं काहीच तिथे आढळत नव्हतं, अशा एका आड वळणाच्या खेड्यामध्ये या दोघांची इथे बदली झालेली होती। तू ब्राह्मण, महाराष्ट्रात तुला सरकारी नोकरी मिळणं कठीण, मी मराठा, माझी स्थिती तुझ्यापेक्षा बरी आहे, पण माझे वरपर्यंत लागे बांधे नाहीत म्हणून PSI झाल्यावर पहिल्यांदा मला इथं फेकलं। मी वशीला लावतोय, या कुरुग्रामातून पळण्याचा प्रयत्न करतोय, पण आहे तोपर्यंत आपल्याला दबून जपून राहायला पाहिजे। मीराची स्थिती आपल्यापेक्षा आणखीनच विचित्र होती। ती मास्तरीन होती, पण या गावात शिकवण्यासारखं वातावरण तरी आहे का? पण भाऊ इंजिनियर होईपर्यंत तिला हे वातावरण सहन करायलाच हवं होतं। ती मला म्हणाली होती, आता पूर्वी इतका कंटाळा येत नाही डॉक्टर साहेब। तुम्ही पण आहात, दोन मराठी माणसं सहवासाला मिळाली। मला तिनं हे पहिल्या भेटीत सांगितलं। किती रेखीव बांधा होता तिचा आणि मोरपीस फिरवल्यासारखे शब्द, आणि ती पोटासाठी म्हणून या अशा
आडवर्णाच्या गावामध्ये त्या तिघांनाही यावं लागलं आणि मीराला ही नोकरी करणं गरजेचं होतं, कारण आई वडिलांचं छत्र हरवलं आहे आणि भावाला इंजिनियर करायचं स्वप्न आहे, तर त्यामुळे भावाचं शिक्षण होईपर्यंत तिला इथून हलता येणं शक्य नव्हतं. नंतर ती एकदा माझ्याकडे आली, म्हणाली, नाईक साहेब, तुमच्यापाशी काही मराठी पुस्तकं आहेत का वाचण्यासाठी? हे हिंदी वाचून अगदी कंटाळा आला आहे. कर्नल रणजित नाहीतर रानू ई, माझं तर असं मत आहे की प्रेमचंदांपुढे हिंदी साहित्य सरकलंच नाही. तुम्ही प्रेमचंदांचं सेवा सदन वाचलं का? देईन मी तुम्हाला. आणि ही मीरा नाईककडे वारंवार जाते आणि ती त्यांना काही पुस्तकांची मागणी करते. मी मीराला माझ्याजवळची सगळी पुस्तकं द्यायचं कबूल केलं. पेटीभर पुस्तकं आणली होती मी. तिला म्हटलं, एखाद्या कॉन्स्टेबलबरोबर ही सगळी पेटीच पाठवून देऊ का? तर म्हणाली, नको, एक एक नेत जाईल, वाचणं झालं की आणून देत जाईल. त्यानिमित्तानं तुमची भेट तरी होत जाईल, तेवढाच वेळ बरा जाईल. मी शिपाई गडी, पण तिच्या या वाक्यानं सगळं शरीर रोमांचित झालं. पुढं ती अनेकदा यायची, मला वेळ असला तर बोलत बसायची, भावाबद्दल, त्याच्या हुशारीबद्दल बोलायची. भावाशिवाय तिला दुसरं कोणी नातेवाईकही नसावा. तिची येण्याची वेळ सकाळची, मोगऱ्याच्या फुलासारखी शुभ्र दिसायची, पण समोर आणलेल्या वेणीत मात्र कण्हेरीची लाल फुलं गुंफायची. आपल्या महाराष्ट्रात कण्हेरीची फुलं वेणीत कोणी घालत नाहीत, पण मीरा घालायची. आणि इथे कण्हेरीच्या फुलाशिवाय दुसरं फुलतं तरी काय? आणि एकंदर हे एक वर्णन नाईक करतोय की मीरा यायची, मीराचं दिसणं, मीराचं असणं, मीराचं बोलणं, ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी कुठेतरी नाईकला सुखावत होत्या. केळकर एके दिवशी मात्र ती संध्याकाळी आली. संध्याकाळ कसली? रात्री 8 वाजता आली. तू कुठेतरी व्हिजिटला गेला असावास, इतक्या उशिरा ती आल्याचं मला आश्चर्य वाटलं. पण त्याहीपेक्षा जास्त आश्चर्य तिने नाईक साहेब असं न संबोधता मला सूर्यकांत हे माझ्या नावानं संबोधल्याचं. कदाचित माझ्याकडून वाचायला नेलेल्या एखाद्या पुस्तकावर हे नाव तिला मिळालं असेल, म्हणाली, सूर्यकांत तुम्ही पण दमला असाल ना? आणि तिने नाईक साहेब न म्हणता सूर्यकांत म्हणणं याचं सब इन्स्पेक्टर नाईकला आश्चर्य वाटायला लागलं. हो, मी म्हणालो, कारण गावात त्या दिवशी आमच्या खात्याच्या उपमंत्र्याचं आगमन झालं होतं. 10-12 दिवस त्यांचा मुक्काम होता, पण कामावर रुजू झाल्यापासून आजपर्यंत जितकं काम करावं लागलं नसेल तितकं या 10-12 तासात करावं लागलं. सारखं त्यांच्या दिमतीला, मीरालाही ठाऊक होतं कारण तिलाही राबावं लागलं. आणि त्या दिवशी कुठलं तरी उपमंत्र्याचं आगमन झालं आणि त्या आगमनाच्या स्वागतासाठी 10-12 तास नाईकला तिथे घालवावे लागले. अर्थात मीराचीही अवस्था काही वेगळी नव्हती, तिलाही तेवढंच राबावं लागलं. शिक्षक ही जमातच या सरकारनं राबविण्यासाठी निर्माण केली आहे. स्वतःचं करून किंवा स्वतःचं सोडून दुसऱ्या भलत्या अगदी त्याच्या पेशाशी विरोधी विसंगत कामासाठी शिक्षकाला राबवून घेतलं जातं, तसं तिलाही राबवून घेतलं होतं. आणि हे आपल्याला दिसतंय की कुठलंही काम असो शिक्षकाला त्या पद्धतीनं राबवून घेतलं जातं. तसंच मीरालाही कुठलाही मंत्री आला तरी जो कोणी शिक्षक असेल त्या शिक्षकाला सुद्धा त्या पद्धतीनं तिथं काम करावं लागतं, राबावं लागतंच. सूर्यकांत, मला हे मंत्री महोदय मुळीच आवडले नाहीत, मीरा म्हणाली. मी काहीच उत्तर दिलं नाही, कारण उपमंत्र्याची भुभुक्षित नजर मीरावर लागलेली मी अनेकदा पाहिली होती. अनेकदा मीराशी त्यांची नजरानजर झाल्यावर तिच्या नजरेत जाळ पेटला. ती माझ्याकडे नजर करणार एवढ्यात मी दुसरीकडे नजर फिरवली. मीराने माझ्या ध्यानात उपमंत्र्याविषयीची नापसंती आणून दिली असती तर मी काय करणार होतो? आणि तो जो उपमंत्री होता त्याची जी वाईट आणि घाणेरडी नजर आहे ती मीराला असंही वाटायला लागली होती. तिने त्याबद्दलची त्याबद्दलची कबुली देण्यासाठी नाईककडे पाहिलं, पण नाईकने लगेच नजर दुसरीकडे वळवली. नाईक म्हणतो, ती नापसंती माझ्या ध्यानात जरी आली असली तरी मी काय करू शकणार होतो? माझ्या बदली बढती बडतर्फीची सगळी सूत्र मंत्र्याच्या हातात होती. त्यांना खुश केलं तर माझी निदान जिल्ह्याच्या गावात तरी बदली झाली असती. त्यांना दुरान्वयानंही नाखुश केलं
तर मला आणखी कुठल्या आदिमानवाच्या प्रदेशात भेटलं असतं. शेवटी मला माझं आयुष्य सावरायचं आहे. मीराची ओळख तर 2 दिवसांची. ते म्हणतायत की मीरासाठी मला त्या माणसासोबत वैर नव्हतं घेता येत, कारण त्याच्या हातात होतं की माझी बदली कुठे व्हावी. जर का मी त्याच्यासोबत काहीतरी बोललो असतो, त्याला नाखुश केलं असतं, तर माझी कुठेतरी अशी दूर बदली झाली असती की जणू काही आदिमानवाच्याच प्रदेशात. सूर्यकांत, मीरा पुन्हा म्हणाली, तुम्ही कामात होतात, पण हस्तांदोलनाच्या निमित्ताने उपमंत्र्यांनी माझा हात बराच वेळ धरला. 1-2 आपल्या सेक्रेटरीच्या खांद्यावर हात ठेवतो असा भास करून त्यांनी माझ्या खांद्यावर बराच वेळ हात ठेवला. एकदा चालता चालता अडखळलो असं निमित्त करून त्यांनी माझ्या पाठीचा आधार घेतला. सूर्यकांत, मला चीड आली, मला भीतीही वाटली. ते निघून गेले तेव्हा मी सुटकेचा निश्वास घेतला, पण आज घरात मला एकटीला इतकी भीती वाटली, मी अक्षरशः धावत तुमच्यापाशी आली. आता मला आधार वाटतो. आणि मीरा थकली आहे. प्रत्येकापासून आपला बचाव करण्याचा ती प्रयत्न करत आहे. आजूबाजूला तिला जाणवत आहे की बुभुक्षित असलेल्या ह्या नजरा, वाईट नजरा ह्या वारंवार तिच्यावर आदळत आहेत. आणि याच्यातूनच ज्या या कथेचा जो शेवट झालेला आहे, मीराचा मृत्यू. मीरा थकली आहे. मीराला कुणाच्या तरी आधाराची गरज आहे. आणि मीराने एकदम विषय बदलला. मला पुस्तक देता? मी तिला पुस्तक दिलं, तिच्या घरापर्यंत पोहोचूनही दिलं. त्या दिवसापासून मीराचा माझ्यावरचा विश्वास वाढला, माझं तिच्याबद्दलचं आकर्षण वाढलं. पण मीरा मर्यादा पाळणारी मुलगी होती रे. हातात हात घेण्या इतपतही तिनं कधी सभ्यता ओलांडली नाही. केळकर, तुला आठवतो होळीच्या दिवशी संध्याकाळी ती आपल्या दोघांकडे डबे घेऊन आली होती. तुझा डबा तिनं तुला दिला, मग माझ्याकडे आली. हो, नाही, चांगलं आठवतं. आणि आज तुमची होळी रंगणार असं मला वाटलं, ती रंगावी असंही मला वाटलं. म्हणून तर तुम्ही दोघं मला तुमच्या घरी बोलवत असताना मी सिरियस केसची सबब सांगून टाळलं होतं. पण होळी रंगली नाही, आम्ही एकत्र जेवलो, थट्टा मस्करी केली. पण काय? मी अधीरतेनं विचारलं. त्यावेळी आतुरतेनं मेंदू पुढचं सगळं ऐकायला उत्सुक झाला होता. पण केळकर, मी कमी पडलो रे. नाही, कुसासत म्हणाला. मीराने मला विचारलं, सूर्यकांत आज आणि उद्या इथेच राहू? आणि मला धक्का बसला. केळकर, सांगितलं काही लोकांचा विश्वास बसणार नाही. एका खेड्यातल्या अविवाहित पोलीस ऑफिसरच्या बंगल्यात राहू का म्हणून एक तरुण अविवाहित शिक्षिका आपणहून विचारते आणि तू नकार देतो, ही गोष्टच आजच्या जगाला खरी वाटणार नाही. म्हणजे तू नकार दिलास? आणि त्या होळीच्या रात्री डबा घेऊन मीरा डॉक्टरकडे आणि या नाईककडे जाते. डबा पोहोचत करते आहे, गोष्टी करते आहे. आणि ती नाईकला विचारते की आज आणि उद्या मी इथे राहू? नाईक चपापतो. एखाद्या मुलीनी असं म्हणावं याचं त्याला आश्चर्य वाटते. का बरं मीराने असं म्हटलं असेल? मीरा फार संयमी मुलगी आहे. आणि या अशा संयमी मुलीने असं का म्हटलं असेल की मी तुमच्याकडे राहू? स्पष्ट नाही दिला, पण त्या समजूतदार मुलीला कळेल अशा भाषेत दिला. आणि नाईक म्हणतो की मी नकार दिला की तू इथे राहू शकणार नाहीस. ती म्हणाली, मला होळीची भीती वाटते, धुळवडीची भीती वाटते, या दिवसात पशु झालेल्या माणसांची भीती वाटते, तिथल्या सरपंच किशोरी लालची भीती वाटते, ग्रामसेवक झमरूरामची भीती वाटते. मागच्या होळीला जिंकलेल्या किशोरी लालची भीती वाटली म्हणून 2 दिवस ग्रामसेवक झमरूरामच्या घरी आश्रय घेतला. त्याची बायको भली होती, पण गेल्या पावसाळ्यात पटकीने गेली. यावर्षी झमरूरामच्या घराचा आश्रय घेतला तर त्याची खात्री देता येत नाही. माझ्या विद्यार्थ्यांच्या काही झोपड्या आहेत, पण त्यांच्याही घरच्या पुरुषांचा भरोसा नाही. काळच असा आला आहे की थोराट वयाच्या विद्यार्थ्यांची बुद्धी देखील भ्रष्ट होते. आणि एकदा बुद्धी भ्रष्ट झाली की टीचर पाहणार नाहीत की काही पाहणार नाही. सूर्यकांत, मला वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून भीती वाटते, असुरक्षित वाटते. आणि पूर्ण या कथेमध्ये मीराची जी आपल्यासमोर एक प्रतिमा तयार झाली आहे, सुंदर असलेली, हुशार असलेली, बुद्धिमान असलेली, कर्तव्य तत्पर असलेली, ही जी मीरा आहे, ही मीरा आपल्याला कायम घाबरलेली दिसत आहे. का घाबरली आहे? कशाला घाबरली आहे? आजूबाजूच्या या सगळ्या नजरांना ती घाबरलेली आहे. केळकर, काही वेळ मीराला मी उत्तर दिलं नाही. खरं सांगू, वर्तमानपत्रातल्या बातम्यांची मलाही भीती वाटत होती, पण वेगळ्या अर्थाने. अरे, तू दयाल शर्मा आहे ना, रायपूरच्या वर्तमानपत्राचा प्रतिनिधी, तो वाटेल ते लिहितो सरकारी अधिकाऱ्यांविषयी. इथले मतलबी लोक त्याला खऱ्याचं खोटं करून सांगतात, ते खोटं आणखी मोठं करून तो छापतो.
त्यांना मिराजच्या माझ्या बंगल्यात राहण्यावरून काहीबाही लिहिलं असतं। मी गोत्यात आलो असतो। केळकर माझं करिअर धोक्यात येण्याच्या शक्यतेच्या भीतीनं मी थरारलो। त्यानं मला बलात्कारी व्यभिचारी ठरवलं असतं। मग इथे नाईक हा म्हणताय, नाईक स्वतःच्या इमेजला नक्कीच घाबरतोय आणि तो म्हणतोय की रायपूरचा जो दयाल शर्मा नावाचा जो पत्रकार आहे तो काय करतो, तो शोधतच असतो की कुठला सरकारी कर्मचारी चुकतो आहे। आणि चुकून जर का त्याला ही गोष्ट कळली की मीरा माझ्या घरी राहायला आलेली आहे आणि तो माझ्याबद्दल काही बाही वर्तमानपत्रात लिहील आणि त्याने काही बाही वर्तमानपत्रात लिहिलं तर मग मात्र माझी सगळीकडे बदनामी होईल। मग लोकांनी माझ्या विरुद्ध मोर्चे काढले असते तर, आणि सरकारने ॲक्शन नको नको अजून मी कन्फर्मही झालो नाही। अजून तर मला पुष्कळ करायचं आहे। 5 ते 4 भाऊ आहेत। मी काही जहागिऱ्या भोगलेला मराठा नाही, दरिद्री मराठा आहे। छे, मीराचं म्हणणं ऐकणं अगदी बेहिशोबी होतं। हे सगळे हिशोब भीतीने थरथरणाऱ्या माझ्या मेंदूने केले, पण मीराला मी सांगितलं, मीरा तू घाबरू नकोस, मी आहे ना गावात, लोकांना दरोग्याचा धाक राहील, माझ्या धाकानं तुझी टवाळी करण्याची हिंमत कोणी करणार नाही। तू निश्चिंतपणे घरी जा, मी कॉन्स्टेबलला सांगतो तुझ्या घराकडे जास्त गस्त घालायला। आणि इथे नाईक तिला विश्वास देतो आहे की गावात मी आहे, याची आवश्यकता नाही की तू माझ्या घरी राहावंस। केळकर माझ्यावर विश्वासून मीरा घरी गेली। सुदैवानं तेव्हा तिच्या वाटेला कोणी गेलं नाही, पण काय नाही, मीराच्या मरणाला मीच जबाबदार आहे रे। तिच्या माझ्या शेवटच्या भेटीत मी तिला खराखुरा जीवनाधार दिला असता, तिला होकार दिला असता तर। केळकर सुरुवातीला मी तुला सांगितलं, मीरा तलावावरून आंघोळ करून माझ्याकडे आली। आल्या आलाच म्हणाली, सूर्यकांत मला खूप भीती वाटते, पहा माझ्या तळहात किती गार झाले। आणि एक भीती जी तिच्या अंतर्मनात खूप खोलवर भिनलेली आहे ती वारंवार उफाळून बाहेर येते आहे। आणि अशा वेळी तिला कुणाची तरी आधाराची गरज आहे, मग ती वारंवार त्या नाईककडे येते। मी तिचा हात हातात घेतला, लगेच सोडला आणि म्हटले, चांगला गरम आहे, खरोखरच हात मला गरमच लागला। तशी ती काहीशी थरथरत, काहीशी क्षुब्ध होत आणि काहीशी आवेगात सांगू लागली, सूर्यकांत आज शाळेत शिक्षणाधिकाऱ्याचं पत्र आलं, ते आणि दोघे तिघे येणार आहेत 8 दिवस दौऱ्यावर साक्षरता प्रसाराच्या। सूर्यकांत मला त्या टोळधाडीची भीती वाटते, साक्षरता प्रसार हे नुसती सबब, या शिक्षण अधिकाऱ्यांचा लौकिक चांगला नाही, मला भीती वाटते हा दौरा माझ्यासाठी तर नाही। इथे परत मीराच्या मनातली भीती डोकावते आहे बाहेर, त्यांच्या तावडीत मीच सापडणार, कारण दुसरी शिक्षिका वर्ष झाले तरी अजून मॅटर्निटी लीववरच आहे, आपल्या निवृत्तीचे वेध लागलेल्या हेडमिस्ट्रेसने माझ्यावरच सोपवली या साक्षरता प्रसाराची सरबराई। त्या जाणार सेवानिवृत्ती रजेवर। सकाळी हे पत्र पाहिल्यापासून मी धास्तीच घेतली। आणि ते शिक्षणाधिकाऱ्याचं पत्र पाहून आणि इथे आपल्याला त्याच्या दिमतीला राहायचं आहे ही कल्पनाही मीराला असह्य वाटायला लागली। आणि म्हणून ती म्हणते की सुटतीला इथे कोणीच नाही आणि आता इथे मी या लांडग्यांच्या तावडीतून कदाचित सुटू शकणार नाही। मला खूप घाम सुटला, म्हणून मी घरी आंघोळ केली तर भीषण भविष्याच्या कल्पनेनं मला पुन्हा ओंगळ वाटायला लागलं। म्हणून तापते उन्हात मी तलावावर गेले, खूप डुबले, खूप विचारही केला आणि सरळ तुमच्याकडे आले। आजपर्यंत मी माझं सत्व राखलं। आजच्या जगात माझ्यासारख्या परिस्थितीतल्या स्त्रीला निरनिराळ्या प्रलोभनांना आणि दडपणांना बळी न पडता अब्रू राखणं कठीण आहे, अशक्यच आहे। आणि इथे मीराला जाणवते आहे की आपल्याला या जगात जगणं किती अवघड आहे, एका मुलीला एका स्त्रीला जगणं किती अवघड असतं हे सांगण्याचा प्रयत्न मीरा इथे करते आहे। ती अशक्य गोष्ट आतापर्यंत कशी तरी शक्य झाली, पण आता असं निराधार एकटं राहून अब्रूच्या दावेदारांशी झुंज देणं कठीण आहे। तरुण कुमारिकेचं आयुष्य हे वेलीवरून फुटलेल्या फुलासारखं असतं, ते फुल पुन्हा वेलीला चिकटवता येत नाही। तरुण अविवाहितेला आधारासाठी आईबाप उपयोगाचे नसतात। त्या फुटलेल्या फुलाचं सार्थक गंध आहे तोपर्यंत, चैतन्य आहे तोपर्यंत, परमेश्वराला अर्पण होणं आणि पती हाच परमेश्वर। सूर्यकांत तुम्ही माझे परमेश्वर व्हा। तुम्ही मला सांगा माझ्यासारख्या मुलीसाठी जिच्या नात्यांना गोत्याचं कोणी नाही, या परप्रांतात स्थळ पाहण्यासाठी तरी कोणी आहे का? सूर्यकांत तुम्हीच माझं आधारस्थळ। या 8 वळणाच्या एकाकी आयुष्यात तुम्ही आलात आणि माझ्या वर्तमान अस्तित्वाला पंख फुटले।
या राज्यात माझ्यासारख्या स्त्रीला सुरक्षितता नाही, ही सुरक्षितता तुम्ही द्या। सूर्यकांत, तुम्ही मला पत्नी तरी माना, नाही तर बहीण तरी माना, पण कोणतं तरी नातं माझ्याशी जोडा, म्हणजे मला सुरक्षितता मिळेल। शेवटी मीराच्या मनातली जी भीती आहे तीच वारंवार पुढे येत आहे। तिला सुरक्षित वाटत नाही, आजूबाजूचा समाज तिला भय दाखवतो आहे, भयग्रस्त करतो आहे। आणि अशावेळी सूर्यकांत नाईककडून आपल्याला काहीतरी सुरक्षितता मिळेल, आपलं भविष्य कदाचित चांगलं राहील असा विचार करून मीरा त्याला विनवणी करते आहे। आणि मीरा माझ्या डोळ्यात पाहून माझे दंड घुसळू लागली आणि मी मक्खच राहिलो। नाईक इथे म्हणतोय की माझी काहीच प्रतिक्रिया नाही आहे, मीरा माझ्यासमोर एवढं सगळं बोलली आहे पण मी मात्र शांतच आहे, मी तिला कसलंही आश्वासन देऊ शकलो नाही। केळकर किती नपुसंग आहे रे आपली पिढी, किती भित्री, किती हिशोबी। आपल्या लाचार पोटासाठी आणि स्मशान सुरक्षिततेसाठी कसलंही आव्हान न पेलण्या इतके मुरदाड आपण झालो आहोत। आणि तो म्हणतो की आपली पिढी किती भित्री आहे, किती हिशोबी आहे, लाचार पोटासाठी आपण आव्हान न पेलण्या इतके आपण मुरदाड झालेलो आहोत। म्हणजे दुसऱ्या माणसाच्या काहीच वेदना आपल्याला कळू शकत नाही। तो म्हणतो की मला माझं भविष्य काळ समोर दिसतो आहे की माझं भविष्य कसं असेल, मला माझ्या चार भावांना अजून शिकवायचं आहे, हे नाईकचं म्हणणं आहे। आणि म्हणून तो म्हणत आहे की आपण इतिहास ध्वस्त केला, आपण मूल्य मातीमोल केली, माझ्या मुरदाट मौनानं मीराच्या मेंदूवरचं नियंत्रण सुटलं असलं पाहिजे, पुन्हा ती उन्हात दिशा सापडेल तशी भटकली असली पाहिजे। आणि मग ते म्हणत आहेत की हा काहीच बोलत नाही आहे नाईक, आणि नाईकचं मौन तिला फार अस्वस्थ करते आहे, तिला उत्तर मिळत नाही। आणि शेवटी सुरक्षिततेसाठी तुझ्या दवाखान्याकडे वळली असली पाहिजे, पण फार उशीर झाला असला पाहिजे, तुला सनस्ट्रोकचं डायग्नोसिस करण्याशिवाय तिला काहीच देता आलं नाही, म्हणून म्हणतो मीराची हत्या मी केली। मग म्हणून इथे नाईक म्हणतो की मीराला मी हो म्हणू शकलो नाही, मी घाबरलो, मला माझा भविष्यकाळ दिसत होता, मला खूप पुढं जायचं आहे। आणि ते तो म्हणतो आहे की किती भित्र आहे मी, किती हिशोबी आहे मी, लाचार पोटासाठी मी कुठलंच आव्हान स्वीकारू शकत नाही, असा मी मीराला जवळ करू शकलो नाही। मग म्हणून एक खंत नाईकला वाटते की मीराची हत्या मी केली। बोलता बोलता गळा भरून आल्यामुळे नाईक थांबला, काही काळ शांतता पसरली, डोक्यावरून एक कर्कोचा कॅरक 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 आवाज करत उडत गेला, वाळलेल्या पाचोळ्यावरून काहीतरी सरपटत गेल्याचा भास झाला आणि आवाज आला, कोण से सोच में पडे हे साबलो, खाना तयार है, खाना खाली लगा तू, आज सफेद मुर्गी काटी है, छोटेलाल जवळ येऊन सांगू लागला। मी आणि नाईक एकमेकांच्या आधारे आणि तरीही अडखळत झोकांडखात स्वयंपाकघराच्या दिशेने चालू लागलो। तर ही एक मीराची शोकांतिका इथं विसजोगांनी मांडलेली आहे। नाईकला जाणवते आहे की मीराचा मृत्यू हा आपल्यामुळे झाला आहे, मग मीराला आपण काय केलेलं आहे, मीराची आपण हत्या केलेली आहे, ही कुठली तरी भावना त्याला खूप अस्वस्थ करते। आणि हा जो एक ह्या त्रिकोणाची ही जी कथा आहे, यामध्ये नाईक आहे, केळकर आहे आणि मीरा पेंढारकर आहे, मीरा ही कायम या कथेमध्ये घाबरलेली दिसते, कुठेतरी आपण सुरक्षित होऊ असं आधार असं छत शोधण्याचा प्रयत्न करते आहे, पण ती नाईकजवळ तसा प्रयत्न करत आहे, पण नाईक तिला होकार देत नाही, नाईक तिला कुठल्याच पद्धतीचा आधार देत नाही। आणि त्यामुळे अस्वस्थ झालेली ही मीरा सनस्ट्रोकने तिचा मृत्यू होत आहे, उन्हातान्हात ती तशीच फिरते आहे आणि तिचा तो शेवट होतो आहे। ही खंत नाईकला वारंवार वाटते की आपण मीराला वाचवू शकलो असतो, मीराला आधार देऊ शकलो असतो, पण मीराच्या मनामध्ये जी समाजाबद्दलची भीती आहे, कारण एका तरुण स्त्री सुंदर स्त्रीला जगामध्ये एकटं जेव्हा राहायची वेळ येते तेव्हा किती अवघड असतो तो काळ, हे या कथेतून आपल्याला मीराच्या रूपाने इथे विसजोगांनी मांडलेलं आपल्याला दिसत आहे। तर ही एक शोकांतिका इथे लेखकांनी नातं या नावाने इथे मांडलेली आहे आणि मीराची शोकांतिका यातून अतिशय समर्पकरित्या लेखकाने शब्दबद्ध केलेली आपल्याला दिसत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथेच थांबूया, लवकरच
नव्या व्हिडिओसह भेटूया. धन्यवाद.